नमस्कार, मी प्रिया। प्रियाज रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अंडा दम बिर्याणी। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला। अंडा दम बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण अंडी उकडून घेणार आहोत। अंडी उकडत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर अंडी पटकन उकडली जातात। अंडी उकडत आहे तोपर्यंत आता आपण दुसऱ्या गॅसवरती भातसुद्धा शिजवून घेणार आहोत। यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक पळी तेल टाकलेलं आहे। सोबत 2-3 तमालपत्राची पानंही टाकायची आहेत। आणि इथे मी बासमती बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। हे तांदूळ स्वच्छ निवडून साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तांदूळ मी भिजवलेले नाही, फक्त धुवून घेतलेलं आहे। आता हे धुतलेले तांदूळ आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि 70-80% आपण भात शिजवून घेणार आहोत। पूर्ण भात मऊ शिजवायचा नाही, आपल्याला 70-80% भात शिजवायचा आहे। अंडी आणि भात उकडत आहे तोपर्यंत आता आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। यासाठी 1 इंच आलं, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात टाकून जी बारीक पेस्ट करणार आहे। यानंतर थोडंसं ओलं खोबरं टाकणं ऑप्शनल आहे, पण ओल्या खोबऱ्यामुळे वाटणाला खूप छान बाइंडिंग इफेक्ट मिळतो, त्यामुळे जर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर केला तर खूप छान। यानंतर पुदिना आणि 1 टेबलस्पून आपण जिरे टाकलं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे ज्यामुळे वाटण व्यवस्थित बारीक होईल। आता या वाटणामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत। वाटण आपलं तयार आहे। तुम्ही पाहू शकता काही वेळानंतर आपला भात मस्त शिजलेला आहे। पूर्ण आपण शिजवलेला नाही, आपल्याला जसा हवा होता तसा शिजवला आहे। आता तो भात मी एका पसरट ताटामध्ये काढून घेतलेला आहे, ज्यामुळे तो ओव्हर कुक होऊ नये किंवा जास्तीचा शिजू नये म्हणून तो मी पसरट भांड्यामध्ये ठेवला आहे। पाहू शकता तुम्ही भाताचं एक एक शीट असं मोकळं झालेलं आहे आणि खूप सारा आपण भात शिजवलेला नाही आहे। थोड्या प्रमाणामध्ये तो अजूनही कच्चा आहे जो आपण दम बिर्याणी बनवत असताना शिजवणार आहोत। तर अंडीसुद्धा उकडून घेतलेली आहे, त्याची मी कवचं काढून टाकली आहे। आता यावरती आपण चाकूने स्लाइटली कट देणार आहोत, म्हणजे आपल्याला पूर्ण कापायचं नाही अंड। अंड्याला आपण फक्त एक कट मारणार आहोत, ज्यामुळे आपण जो मसाला किंवा मॅरिनेशन तयार करू तर त्या अंड्यामध्ये त्याची चव छान उतरेल। तर अशा प्रकारे मी सर्व अंड्यांना कट देत आहे। आता यावरती आपण अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहोत। यानंतर 1 चमचा आपण दही टाकणार आहोत, ज्यामुळे हा सर्व मसाला छान अंड्याला कोट होईल आणि खूप छान अशा पद्धतीने अंडा मॅरिनेट होईल। तर हे सर्व मसाला आता आपण अंड्याला व्यवस्थित चोळून घेणार आहोत। दही खूप वापरायचं नाही कारण अंड्यावरती असंही मसाल्याचं खूप कोटिंग राहणार नाही, पण थोड्या प्रमाणात त्यामध्ये आपण जो कट दिले आहेत अंड्याला त्यामध्ये मसाल्याची चव छान उतरेल। तर आपण काही वेळासाठी हे मॅरिनेट केलेले अंडे बाजूला ठेवून देऊया। इथे आता मी 4-5 मोठ्या आकारामधील कांदे आणि 2-3 अगदी बारीक असे पातळ स्लाइसमध्ये कांदे कापून घेतले आहेत, त्यानंतर 2 टोमॅटो कापले आहेत। तर आता आपण सर्वात आधी कढईमध्ये तेल घेणार आहोत। 3-4 पळ्या तेल घ्यायचं आहे कारण आपण आता जो पातळ कापलेला कांदा आहे तो तळून घेणार आहे, जो आपण बिर्याणीमध्ये वरून गार्निश करण्यासाठी वापरणार आहे। तळलेल्या कांद्याची बिर्याणीमध्ये खूप अप्रतिम चव लागते, खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे आपण कांदा तळून घेऊन तो बिर्याणीमध्ये वरून टाकणार आहोत। इथे तुम्ही काजू पाकळीसुद्धा तळून घेऊ शकता, तीसुद्धा बिर्याणीमध्ये टाकली तर फायदेमंद होते। तर वरून आपण कांद्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मिठामुळे कांदा पटकन तळला जातो कारण तेलामध्ये मीठ टाकल्यानंतर मीठ तेलाचं टेम्परेचर वाढवतं आणि कांदा पटकन तळला जातो। पाहू शकता आता कांदा बऱ्यापैकी ब्राऊन कलरमध्ये झालेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर त्याला आला आहे। आणखी काही वेळ आपण तळून घेऊया। तर इथे अशा प्रकारे मी कांदा तळून बाजूला ठेवला आहे।
आता त्याच कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेले अंडे फ्राय करून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटासाठी फक्त आपण अंडे तेलामध्ये परतून घेणार आहोत, ज्यामुळे वरचं जे कवच आहे ते एक छान गोल्डन कलरमध्ये येईल आणि त्याची चव छान क्रिस्पी बनेल. तर अशा प्रकारे मी अंडेसुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत, ते मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अंड्याला मस्त छान कोटिंग आलेलं आहे मसाल्यांचं. यानंतर आता त्याच कढईमध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये आपण काही कच्चे मसाले टाकणार आहोत. यामध्ये मी 2-3 हिरवे वेलदोडे, 1 मोठी वेलची, 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी, 2-3 दालचिनीच्या काड्या आणि 2-3 धमालपत्राची पानं घेतली आहे. हा सर्व मसाला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोठ्या आकारामध्ये चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि कांदासुद्धा अगदी व्यवस्थित आपण गोल्डन होईपर्यंत आणि मऊ शिजेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कांद्याला आता मस्त रंग आलेला आहे. यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते टाकणार आहोत. जे आपण खोबरं, पुदिना, कोथिंबीर वगैरे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण आता आपण टाकून छान तेल बाजूला सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. वाटण आता छान परतलं गेलं आहे, तेलसुद्धा बाजूला सुटलं आहे. यामध्ये आता 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. सोबत 1 चमचा गरम मसालाही टाकला आहे. पुन्हा एकदा हे सर्व मसाले वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे. यानंतर आता आपण बारीक चिरलेलं टोमॅटो टाकणार आहोत आणि तेसुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत. तर आता हे सर्व वाटण मऊ शिजण्यासाठी आपण वाटणाचं पाणी यामध्ये टाकलं आहे आणि सर्व एकदा मिक्स करून झाकण ठेवून हा मसाला पूर्ण शिजेपर्यंत आपण शिजू देणार आहोत. 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला आता बऱ्यापैकी शिजला आहे. टोमॅटोसुद्धा मऊ शिजले आहेत, अगदी ते गाळ झाले आहेत. तर आपला हा मसाला इथे बिर्याणीचा तयार आहे. आता यावरती आपण हा शिजवून घेतलेला भात टाकणार आहोत. 1/2 राईस टाकून आपण याची एक छान लेयर बनवणार आहोत. आता यावरती थोडासा गरम मसाला पावडर टाकूया. आणि इथे मी दुधामध्ये फूड कलर भिजवून घेतला होता, ग्रीन आणि ऑरेंज येल्लो कलर. तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर तुम्ही दुधामध्ये केसर भिजवून ते वापरू शकता. आता वरून आपण यावरती तळलेला कांदा टाकायचा आहे. तुम्ही पाहू शकता तळलेला कांदा मी वरून बिर्याणीवरती टाकत आहे. आणि यावरती आता आपण फ्राय करून घेतलेले अंडे ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता आत्ताच बिर्याणी खूप छान दिसत आहे, खूप कलरफुल दिसत आहे. वरून पुन्हा आपण एक भाताची आणखी एक लेयर देणार आहोत. सेम प्रोसेस, पुन्हा एकदा गरम मसाला स्प्रिंकल करूया आणि आणखी थोडासा वरून फूड कलर वापरूयात. यानंतर पुन्हा एकदा तळलेला कांदा टाकायचा आहे. छान वरती पूर्ण कोट करायचा आहे कांद्याने सुद्धा. आणि आता यावरती आपण सर्वात शेवटी थोडंसं तूप टाकणार आहे. हे घरी बनवलेलं तूप आहे. थोडंसं तूप टाकणार आहे ज्यामुळे त्या भातामध्ये जो कोरडापणा येतो ना तो निघून जाईल आणि झाकण ठेवून आपण याला दम येऊ देणार आहे. तर 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता तूप पूर्णतः वितळलेलं आहे आणि आपली दम बिर्याणी बनून तयार आहे. तर पाहू शकता अगदी कमी वेळेमध्ये, कमी साहित्यात झटपट अशी आपली अंडा बिर्याणी बनून तयार आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी हे खूप छान एक ऑप्शन आहे. चिकन आणि मटन बिर्याणी तर आपण ऑलवेज खात असतो, पण ही अंडा बिर्याणीसुद्धा तेवढीच टेस्टी आणि टेम्पटेटिंग आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा. यासाठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज रेसिपीज मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.